कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डेंग्यू मलेरिया टायफॉइड आणि आदी रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. शहरात आता निरनिराळ्या संस्था संघटनांतर्फे स्वच्छता मोहीम हाती घेतली असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते मेघा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेस महापालिकेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी धर्माधिकारी यांच्या संस्थेचे कार्यकर्ते आमदार नरेंद्र पवार शुभा पांडे आदींनी लाल चौकी येथून ही मोहीम सुरू केली. कल्याणातील सर्व प्रमुख भागात नागरिकांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी गृहसंकुले नव्याने निर्माण झालेल्या वसाहती यासाठी स्वच्छतेसंबंधी खास पत्रकांचे वाटप करण्यात आले. यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व साथीच्या रोगांना दूर ठेवण्यात कोणत्या योजना कराव्यात याची माहिती देण्यात आली. महापालिका क्षेत्रात वेळेवर सफाई व्हावी म्हणून प्रभागात स्वच्छता प्रतिनिधी नेमून त्यांच्या मार्फत स्वच्छते संबंधात जागृती केली जाणार आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेबाबत एक मोबाईल ऍप विकसित केला जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील तक्रारी फोटोंसह करू शकतील. अधिकाऱ्यांकडून त्यांनी लगेच दाखल घेतलेली व कार्यवाही संबंधित तक्रार माहितीही देतील असेही आयुक्त सोनावणे यांनी सांगितले. कल्याण शहरात डेंग्यूचे प्रमाण अल्प असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेंग्यूच्या रुग्णावर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलेले देशाला की बाबा आपला देश स्वच्छ आणि सुंदर असावा, आणि ह्या आव्हानाच्या निमित्ताने आज आम्ही आमच्या प्रभागात वॉर्ड क्रमांक 22 व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवायचं ठरवले. आज आमचे कार्यकर्ते नागरिक कल्याण शहरातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वॉर्डातले कार्यकर्ते व तसेच नागरिक आज प्रत्येक रस्ता आम्ही आमच्या वॉर्डात प्रभागातला घेतलेला आहे. मग ते ट्रक चौक ते पारनाका असू, पारनाका तो गांधी चौक असू, दत्ताळी गावदेवी चौक असे प्रत्येक एरिया वाईज आम्ही ते साफसफाई करतोय. हे आम्ही फक्त आज आम्ही साफ केलं, पण प्रत्येक नागरिकांचं एक कर्तव्य आहे की बाबा हा स्वच्छ रस्ता ठेवण्यासाठी कागदाचे तुकडे, घरातली घाण, खरकटं हे रस्त्यावर टाकू नये. एकतर कचऱ्याच्या डब्यात टाकावं किंवा जे बाहेर असलेले डस्टबिन ठेवा किंवा आपल्या घरात किचनच्या खाली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कागदाच्या पिशवीमध्ये साठवून ठेवावा, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील. दर महिन्याने आम्ही सिंगापूरला गेलो होते, तिकडे असंच आहे. एक दिवस आहे 19 तारीखला अख्खा सिंगापूर स्वच्छ होता, धुवून धुवून स्वच्छ होतात. घर काय, थिएटर काय, रोड काय, रस्ता काय, सगळं आपण पण असं रोज नाही नसते, पण महिन्यात एकदा आपण एक दिवस असं ठरवूया. दरेक वाड्यात सवड्यात आपला आपला दिवस करू शकतो. मी राजेंद्र फडके. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वच्छ भारत अभियान चालू केलेलं आहे आणि त्या संदर्भात पूर्ण देशभरात नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात चांगलं पॉझिटिव्ह आणि सोसायट्यांमधून जे आपल्याला आता दिसतं आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी सुरुवात केल्यामुळे सर्वांना त्याची महत्व पटलेली आहे. आणि याच्यापूर्वी सुद्धा संत गाडगे महाराज किंवा इतर पूर्वजांनी पण आपल्याला स्वच्छतेचे धडे दिलेच होते, पण तेच आपण आता पुढे कंटिन्यू करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली आणि आज आपल्याला शौचालय आणि स्वच्छता या विषयात बोलायला लागतं. ती खरं सांगायचं तर खेदाची गोष्ट आहे, पण मोदी साहेबांनी अगदी छोट्या गोष्टीतनं मोठं स्वप्न पाहिलं आहे, त्याची पूर्तता करण्याचं आम्ही कार्यकर्ते आमच्या वॉर्डाच्या नगरसेविका डॉक्टर सुभा गौतम पाध्ये यांच्या माध्यमातून करत आहोत. नागरिकाला असं वाटतं की आता स्वच्छ भारत असं आम्ही त्याप्रमाणे आम्ही स्वच्छ कल्याण ही संकल्पना आम्ही वार्ड क्रमांक 22 नगरसेविका डॉक्टर उपाध्ये मॅडम शुभा पाध्ये मॅडम तसेच आमचे मित्र हेमंत परांजपे, आमचे कल्याणचे आमदार नरेंद्रजी पवार, तसेच भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी, तसेच आमचे कल्याण शहर अध्यक्ष भिडे मॅडम आणि आमचे टिटवाल्याचा टास्क ग्रुप टिटवाला आंबिवली शार्ट कल्याण ग्रुप हे सुद्धा ह्या कार्यक्रमात अत्यंत धडाडीने सामील झालेले आहेत. ते खरोखरच मला वाटतं आता हा परिवर्तन होत आहे. ह्यापूर्वी कधीही असं परिवर्तन झालं नाही, तसं भारतीय जनता पार्टीच्या उद्देशाने हा परिवर्तन होत आहे. आणि याला प्रत्येक नागरिकांनी, शहरातील प्रत्येकाने त्याचा संपर्क घेतला असतात, ते खरोखरच स्वच्छ कल्याण, सुंदर कला आणि महाराष्ट्रात कल्याणचं नाव जरूर पुढे येईल ही आशा मी आशा करतो आणि सगळ्या जनतेला मी आवाहन करतो. घरातल्या मुलांना स्वच्छतेचं अभियानाचं समजून सांगणं हे फार काळाची गरज आहे, कारण आजकाल एवढे व्हायरल इन्फेक्शन आज सुरू झालेलं आहे की वारंवार स्वतःचे हात धुणे, काही वस्तू जेवण करताना का जेवताना वगैरे काही वस्तू खाताना ते वारंवार धुणं हे सुद्धा एक सांगण्याची गरज आहे. आणि रस्त्यावरती सुद्धा आता जो कचरा आहे की जो स्वतः आपण
एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कचरा साफ करण्यापेक्षा आपण तो कचरा स्वतः करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं जरी आपण ठरवलं तरी जेणेकरून आपला जो रस्त्यावरती आज आपल्याला ही मोहीम राबवावी लागते ती यदा कदाचित पुढे राबवता राबवावी लागणार नाही.